Jumrawarnam tathagata namam palachandrachya dashamam bhuvinayakam ekadasham ganapatim dvadashe bhugajam dvadashe tani namami sandeya patendra nacha vigna bhayam tasya sarva siddhi karo prabhu vidyarthi labhate vidya dhanarthi labhate dhanam putrarthi labhate putram mokshaarthi labhate जपे गणपति स्तोत्रम षडवी मासे फलम संवत्सरे चतुसिद्धिश्च लभते नाग समस्य अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च दिव्याय समर्पय तस्य विद्या भवे सर्व गणेश सर्वप्रसारक इति श्री नारद पुराण संकट नाशक गणपति स्तोत्रम संपूर्णम सीता राम चंद्रार्पणमस्तु हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत। आज आषाढ़ कृष्ण द्वादशी वार शुक्रवार रोहिणी नक्षत्र वृषभ राशिला चंद्र कर्क राशिला सूर्य असा हा पर्वकाळाचा दिवस भक्तमाल ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचं चरित्र आणि नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये एकादशी व्रताचं महाफलाचं वर्णन। काल आपली एकादशी झाली, काल अंबिरस राजाची एकादशी होती। म्हणजे या आषाढ वद्य एकादशीला अंबिरस राजाचं सत्व दुर्वासांनी पाहिलेलं होतं आणि आज त्याची द्वादशी आणि त्याच्यात आपले नामदेव महाराज महाराष्ट्राचे संत यांनी एकादशी करता काय चमत्कार केला त्याची कथा आपल्याला ऐकायची। ही कथा बरेच लोक सांगत नाही किंवा लोकांना माहिती नसते। एकदा नामदेव महाराजांबद्दल परीक्षा पाहण्याची विठ्ठलाच्या मनात कल्पना आली की नामदेवाची एकादशीवर किती निष्ठा आहे। त्याकरता भगवंतानं नामदेव महाराज एकादशीला जलहार करीत होते आणि दिवसभर अखंड संकीर्तन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये। आता देवाला नामदेवाचा परिचय होता ही गोष्ट खरी आहे, सगळं माहिती होतं, तरी मनामध्ये उत्सुकता होती की याची निष्ठा किती आहे। पहा, भक्ताची पराकाष्ठा पाहण्याची, जसं आपण आपल्या मित्राची एखाद्या कठीण प्रसंगाला परीक्षा पाहतो, मुलांची आपण आजारी असतो तेव्हा परीक्षा पाहतो, अरे सगळे कामापुरते आहे तेव्हा लक्षात येतं आपल्याला। त्याप्रमाणे परमात्म्याने सुद्धा नामदेव महाराजांची परीक्षा पाहायचं ठरवलं। भगवंतांनी एका दुर्बल ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि दुर्बल ब्राह्मणाचं रूप धारण करून एकादशीच्या दिवशी नामदेव महाराजांजवळ पोहोचले। नामदेव महाराजांचं भजन चाललं होतं, जय पांडुरंग हार जय वासुदेव हार जय पांडुरंग हार। भजन थोडं थांबलं, नामदेव महाराज त्यांच्या समोर देवानं जे अगदी दरिद्री रूप धारण केलं होतं तशा फाटक्या कपड्यामध्ये अमंगल वेष, अहो नामदेव महाराज मला एक महिन्यापासून चांगलं अन्न मिळालेलं नाही आहे, मला भूक लागली आहे, मला देवाला द्या। म्हणजे बाबा माझी एकादशी आहे, गावात कोणाकडे मला देवानं सांगितलंय की नामदेवाचं अन्न खाशील तरच जिवंत राहशील, स्वप्नात सांगितलं म्हणे मला देवानं। नामदेव महाराज म्हणे तू मेला तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, पण तुला अन्न देणार नाही। एकादशीच्या दिवशी मला तुला अन्न देता येणार नाही, फराळाचं फळ घा तुला, दूध पी तुला, सरबत पी तुला, नाही म्हणे मला वरण भात भाजी पुरणाची पोळी पाहिजे। अंतिम कडक झाले ते नामदेव महाराज म्हणे मुळीच मिळणार नाही। नामदेवांनी आपलं संकीर्तन चालू ठेवलं, गावातले लोक गोळा झाले, नामदेव महाराज काय म्हणाले तुम्हाला, अरे माणसं पण त्या माणसाला मी घेऊ घालत आहे, अरे तू म्हणतो नाही नामदेवाचं तर काय। नामदेव महाराजांनी आपल्याला देणं जमणार नाही,
त्याचं आयुष्य असेल तर उद्या मी त्याला भरपूर देईल आणि त्याचं आयुष्य संपलं तर काय करायचं तुम्ही पाहिजे म्हणजे तुम्ही काय करेल. सगळ्या लोकांना नामदेव आज्ञान वाटलं. देवाला मात्र माहिती होतं की याची निष्ठा पक्की आहे, हा निष्ठा निष्ठी करणार नाही. म्हणून रात्रभर सगळीकडे गोंधळ झाला पंढरपुरामध्ये की काय नामदेव महाराज मानव धर्मच पाळत नाही, हे तर दानवाचं काम झालं. तुम्हाला काहीतरी तर काहीतरी दुसऱ्याला खाऊ देत नाही. नामदेवानं त्याला समजवलं, त्या ब्राह्मणाला क्रोध आला आणि त्याने सांगितलं मी मरेल पण दुसऱ्याचं अन्न खाणार नाही. नामदेव म्हणे तू मेला तरी चालेल पण मी तुला अन्न देणार नाही. नियमानुसार नामदेवांनी जागरण केलं आणि सकाळी सूर्योदय होता होता तो ब्राह्मण मरण पावला. नामदेवाने आपल्या भक्तांना सांगितलं चिताराचा मांडीवर ब्राह्मणाचं प्रेत घेतलं वरतून का लाकडं लावले स्वतः सहित म्हणे ज्या ब्राह्मणाकरता ज्या ब्राह्मणाकरता माझं मी अन्न न दिल्यामुळे त्याचा देह गेल्यानं हा देह काही कामाचा नाही. आता हा देह आगरी पेटला आणि बाकी त्यांनी आगरी हातात घेतला तेव्हा ते प्रेत रूपी देव उठून उभे राहिले खाऊ घेतले. पण इतक्या दिवसात मुलीला तयार नाही केलं तुम्ही की एकादशी मोडू नये बेट्या. म्हणून आपण मुलांना तयार करायला कमी पडतं, फक्त शिका नोकरी लावा एन्जॉय करा एवढंच शिकवतो आपण. वय झालं आजार पण आहे ती गोष्ट वेगळी, पण जोपर्यंत शरीर चांगलं आहे. नामदेव महाराजांनी आपलं शरीर अग्नीमध्ये ठेवायचा तयारी केली तेव्हा भगवान प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर नामदेवाला जवळ गेलं. सगळं पंढरपूर गोळा झालं की प्रेत उठलं प्रेत उठलं. आता यांना दिसायचं प्रेत आणि बाप नामदेव महाराजांना दिसायचे देव. आता गावातल्या लोकांना कशाला देव दिसतील म्हणजे नामदेव महाराज हे प्रेत माणसं सारखं चांगलं होत गेलं म्हणे महाराज न चांगलं व्हायला काय झालं एकादशी केली त्याच्या पुण्याने उद्धरलं म्हणत आहे. आणि अचानक नामदेवांच्या समोरून ते प्रेत काय शरीर ब्राह्मणाचं अचानक काय झालं आणि जेव्हा वरती जाताना पाहिलं तेव्हा पंढरपूर लोकांना कळालं की अरे पंढरपूर होते. कारण देव भक्त नामदेवाकरता प्रगट झाले होते. म्हणून मी आता त्या लोकांचा संकल्प केला ना भागवताचा त्यांना बांधून घेतलं की तुम्ही गोशाळेत 108 वेळा नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप केलाच पाहिजे. लोक संकल्प कशाकरता करतात सगळं सुखा करतात पण भगवंताकरता कोणी संकल्प केला पाहिजे नाही की मला भगवंत पाहिजे. नामदेव महाराजांची एकादशी भगवंत प्राप्ती करता हो. प्रत्येक एकादशीला नाव दिलेलं असतं. पुत्रदा म्हटलं की सगळे करतात आपल्याला नातू व्हायला पाहिजे म्हणून मुलगा व्हायला पाहिजे म्हणून. तर एकादशी ही महाव्रत आहे भगवंताच्या प्राप्तीचं साधन. आणि अशा संताला आपण भेटलं तर प्राप्ती होते. त्यांनी म्हणे ऐशा संता शरण दार. नामदेवासारखा निष्ठावंत संत जर मिळाला तर आपल्याला हरिप्राप्तीला अडचण उभी राहत नाही. आणि आपल्याला जर संत म्हणाले काही खान काही ग्रान माझ्याकडे या तर समजून घ्यावं हरिप्राप्तीचा प्रश्नच उडत नाही तो. आणि संपत्ती आणि वैभव तुमच्या नशिबाने मिळतं, कोणताच गुरु देत नाही. कारण प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान नको सोय सुमना वगैरे मना आपण नाही राय. सुरुवातीला असं सांगायचं असं की तुला सगळं मिळून जाईल पण हळूहळू त्याचं मन बाजूला करायचं असत. पुन्हा एकादशीच्या रात्री जागरण करत असताना भगवत भक्तांना मोठी तहान लागेल. दुसरा प्रसंग आहे जागरण चाललं होतं सगळे म्हणे नामदेव महाराज तहान लागले म्हणे चंद्रभागेवर रात्री तुम्ही कोणीच जाऊ लागले. मी बादली घेतो आणि पाणी भरून आणतो तुम्हाला सगळ्यांना पाणी पाजतो. पण मी तुम्हाला सांगितलं आहे पाणी पाजायचा धर्म संत कधी आपल्या हातातून सोडत नाही. कारण सोपा आणि सरळ धर्म आहे. पाणी पाजण्यासारखा
सोपा आणि सरळ धर्म जगात नाही. काही लागतं का? कोणाच्या हातचं पाणी घ्यायचं नाही आणि कोणाला सांगायचं नाही की मला पाणी पाहिजे. आपण आपल्या हाताने पाणी घेतो. नामदेव महाराज बादली घेऊन पाणी घ्यायला गेले. केवढ्या वेळामध्ये नदीवर एक भयानक प्रेत होतो, कारण रात्र होती. नामदेव महाराजांना पाहिल्यावर त्याने अकराळ विकराळ रूप धारण केलं आणि चारीकडे फिरायला लागले. नामदेव महाराजांनी आपल्या इष्टदेवतेचं स्मरण केलं आणि बरं कसा होता म्हणतो त्याचं वर्णन केलंय. भला पांधरे लंबकनाथ धरणी पाव स्वर्गला माथा जो जो भतरे लंबा हात मोठे हात लांब नाक लांब अकरा विकरा रूप नामदेव महाराजांनी पाहिलं आणि ते प्रेत नामदेवांना म्हणाले, नामदेवा तुम्ही मोठे दयाळू आहात. आता तुम्ही कीर्तन करून आले आहात. श्याम सुंदर तुमचं आहे. तुम्ही भक्तांना पाणी पाजताय. तुम्ही आता तुमच्या हाताने भक्तांना पाणी पाजताय तर या प्रेतालाही पाणी पाजून द्या. चंद्रभागेचं संतांच्या हातचं पाणी पिण्याकरता तत्पर आणि तयार झालाय. नामदेव महाराज म्हणे, बाबा पाणी न पाजायला काय झालं तुला? पण मी देवाचं नाव घेऊन पाणी पाजेल ते प्यावं लागेल तुला. कारण या प्रेतात्म्यांना सगळं आवडतं पण देवाचं नाव आवडत नाही. आता देवाला बघा सुद्धा एक जण श्लोक म्हणतो पुंडली गर्दव म्हणते लगेच जास्त सुरू करून देणार. आज रात्री पाहतो मी गंमत. एवढा सुद्धा त्यांना ते चालत नाही. मग तो जरी देवाचा प्रसाद असला तरी त्यांच्या शरीरामध्ये तो त्याप्रमाणे परिणाम करत नाही. जो भगवंताचा प्रसाद आहे म्हणून असं त्याचं नाव घेऊन खातो त्याच्या शरीरात त्याचं गुण चांगलं होतं. म्हणून प्रसाद हा भक्तिरूपानं आणि प्रेम रूपाने ग्रहण केलाय. म्हणून अभक्तानां नदातव्यम. आपण कोणालाही म्हणतो घ्या तर तसं नाही. तो भक्त असेल तर त्याला प्रसादाचं फळ आहे. भक्त नसेल तर प्रसादाचं फळ नाही. ती पाणीपोळी ठीक आहे, मग तिथून कोणी पिऊ. धर्म त्याच्याकरता, बाकी त्यांकरता धर्म आहे. पण प्रसाद हा भक्तांकरता. देवाचं कीर्तनीला काही लोक अशी गाणी तोंडाला लावून घ्यायला असं कीर्तन यायसाठी हातातच घेतलं पाहिजे ते. आणि तो जो ओला आत त्या खडीसाखरमध्ये घालतात, दुसरा माणूस खडीसाखरेला हात लावत नाही. हात पुसून घ्यायचा किंवा मग डाव्या हाताने घेऊन उजव्या हाताने तोंडात टाकायचे. एक तरी साखरही वाया जाते आणि ओली झाल्यामुळे दुसरा माणूस प्रसाद घेत. म्हणून प्रसाद येणं दुःख नाश आहे. प्रसादाने दुःखाचा नाश होतो. तर नामदेव महाराजांनी प्रेताला पाणी पाजलं आणि प्रेताला पाणी पाजल्यानंतर प्रेत आनंदित झाला आणि प्रेत नामदेव महाराजांसमोर मुक्त झाला. नामदेव महाराजांचं हे नदीमध्ये चाललं असेल सगळ्या लोकांनी पाहिलं, पण ते भयानक प्रेत पाहिल्यामुळे नामदेवाच्या जवळ मात्र कोणी येऊ शकलं. प्रेत उद्धरून गेलं आणि नामदेव महाराज सगळ्या भक्तांना पाणी पाजायला आले. देवाने चमत्कार असा केला, एक बादली पाणी आणि 500 लोक, पण पाणी संपलं नाही. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की पांडुरंग देवळात नाही, नामदेवातच पांडुरंग आहे. नामदेव महाराज म्हणे माझ्यात देव तर रूपा, पण मी जेव्हा देवाचं नाव घेतो तेव्हा तुम्ही नाव घ्या तेव्हाच देव दिसेल. नंतर मी शिंप्याचाच बोलला आहे. स्वतःला देव निरून घेण्यामध्ये नामदेवाला आनंद नव्हता. स्वतःला देव निरून घेण्यामध्ये आनंद नव्हता. म्हणून त्यावेळेस सगळ्यांना आनंद झाला, नामदेवांचा जयघोष केला. असे नामदेव महाराज एकदा जंगलामध्ये चालले होते. कोणाला तरी भेटायला संकीर्तन करत होते. त्या संकीर्तनामध्ये नामसंकीर्तन तेवढ्या वेळामध्ये एका झाडाखाली काट्याच्या झाडाखाली एक पिशाच चढतो.
त्या संकीर्तनाचा आवाज ऐकून नामदेव महाराज बरोबर एक प्रेतात्मा उभा राहिला आणि म्हणे महाराज या झाडाखाली या आणि संकीर्तन करून माझा उद्धार कर. नामदेव महाराज झाडाखाली गेले. आपल्या पडशीमध्ये एक पिशवी होती, त्याच्यात चंद्रभागेचं तीर्थ होतं, त्या जागेवर शिंपडलं आणि तिथे उभे राहिले आणि संकीर्तन करू लागले. जय पांडुरंग हर, जय वासुदेवा. ते प्रेत नाचायला लागलं तेव्हा चंद्रभागेचं पाणी घेतलं त्याच्या अंगावर टाकलं आणि प्रेत उद्धरलं. प्रेताचा उद्धार झाला. या तीन दृष्टांतातून आपल्याला असं समजवायचं आहे की नाम हे प्रेत योनीतून माणसाला मुक्त करतो. मग आता आपण जर मनुष्य असून आपल्याला नामाचा महिमा कळाला तर आपलं प्रेत होऊ नये याकरता नाम घेत राहा म्हणजे काम होत नाही. म्हणून नामा परते अन्न साधन नाही तुझे. त्यावेळेस नामदेव महाराजांनी त्यानंतर एका महान संतांची भेट गाठ झाली. इतके चमत्कार झाले नामदेवांचे. इकडून ज्ञानेश्वर मावळे निवृत्तीनाथांसह पंढरीची वारी करावी म्हणून पंढरीच्या वाळवंटात आले. निवृत्तीनाथांनी नामदेवांना सांगितलं की तुला आज महावैष्णवाचं रूप दाखवतो, मोठा वैष्णव की ज्याला नमस्कार देव करतो. देव करतो म्हणे हो. देव असे कीर्तनी उभा, त्याच्या कीर्तनामध्ये देव उभा राहतो नाचतो. चल म्हणे. म्हणून हे सगळे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्याबरोबर अनेक संत हे वाळवंटात गेले. नामदेव महाराज कीर्तन करीत होते. बघणे तुम्हा तुला पगडी घातलेला याच्या कीर्तनात देव नाचतो म्हणे. निर्गुण देव सगुण होतो म्हणे. हा निर्गुण सगुण पण तुला सांगून ठेवतो याच्याजवळ गेल्यावर याच्या पायावर तुला डोकं ठेवावं लागणार. त्याच्याशिवाय ती दिव्यता दिसणार नाही. तो तुमच्या यादीत ज्ञानी लोकांच्या यादीत अज्ञान आहे पण त्या अज्ञानात प्रेम भरलेलं आहे. त्यामुळे देव सुद्धा देवालाही माहिती आहे की नामदेव हा अज्ञानी आहे पण त्या अज्ञानामध्ये इतकं प्रेम भरलेलं आहे की तो निर्गुण सगुण होऊन जातो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली दादा तेव्हा नामदेव महाराज एक अभंग म्हणतात, सुखाला आधी करसी तळमळ तरी पंढरीशी जाय एक वेळ मग अवघाची सुख रूप होशी जन्मजन्मीचे दुःख विसरसी. अशा अभंगाचं निरूपण चाललेलं आहे. निवृत्तीनाथ म्हणतात तो सांगतो काय या पंढरपूरला आलं की अवघा सुखरूप होतो मनुष्य. म्हणून तुला सांगितलं की तुला समाधीचं ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान आहे कबूल आहे पण ही सगळं भक्ती करायची आहे याच्याने समाजाचा उद्धार होईल. नामदेव महाराज कीर्तन करीत असताना ज्ञानोबा गेले. अरे ही सगळी संत मंडळी निवृत्तीनाथ मागे राहिले. सोपान देव गेले पण मुक्ताबाई गेली जाईल ना याच्याची याच्यावर काही दिसत नाही काय नाही काय. ज्ञानोबा गेले वाकले. वाकल्याबरोबर नामदेव महाराजांनी मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याने काळ ज्ञानोबाला भेट. आणि त्या निवृत्तीनाथांनी पाहिलं की आज ज्ञान आणि नाम हे दोन्ही एकत्र झाले. आज जगामध्ये ज्ञान एका बाजूला चालत होत आणि नामवाले एका बाजूला ताणत आणि करत होत. अजूनही तसंच आहे. काही ज्ञानी लोक आपल्या एकीकडे घेऊन जात असे कधी कोणाची झेंडी गेली तर नाही. किरकोळ लोकांचं काम आहे आणि झेंडीवाला काय म्हणतात हे प्रवचन वगैरे अहंकाराचं काम आहे. अजूनही बोलत आहे त्यांना खरं समजलं नाही. दोन्ही एकामेक एक आले पाहिजे आणि एकामेकाला एक येऊन सहाय्य केलं पाहिजे तेव्हा मार्ग निघतो. नुसत्या ज्ञानानंही निघत नाही, नुसत्या नामानंही निघत नाही. म्हणून तिथे निवृत्तीनाथांनी दोन देव एकत्र आणले, ज्ञानदेव आणि नामदेव. ज्ञान म्हणजे काय जगन मिथ्य आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि नाम घ्यायचं.
आणि काही लोक काय करतात नाम घेतात पण जगत सत्य आहे त्याच्यात सुख आहे असं मानतात. तसं नाही, जगत मिथ्य आहे पण नाम घेत राहायचं कारण मिथ्यात राहायचं आहे. केळ्याचं वरचं साल फेकून द्यायचं म्हणून त्याला साल देऊ नये असं कसं होईल, सालाशिवाय केळ मिळणार नाही. तसं हे जग मिथ्य जरी असलं तरी या जगाशिवाय जन्माला येता येणार नाही, जगाभितरही वागता येत नाही. स्त्रियांना बरोबर नाही वाट पण स्त्री शिवाय जन्मच मिळणार नाही ना. कोणताही योगी संत ज्ञानेश्वर किंवा देव जन्माला आले तरी त्यांना स्त्री आणि पुरुष लागतीलच, स्त्री पुरुषाशिवाय जन्म घेता येणार नाही. संसार मिथ्य आहे ही गोष्ट खरी आहे पण त्याच्याशिवाय जन्म नाही ना. मग मनुष्य जन्मामध्ये येऊन मिथ्य या संसाराला कसा सोडायचा याचं ज्ञान लावायचं. म्हणून ज्ञान मिळवायचं आणि नामाने संसारापासून दूर व्हायचं. आता मी तिथे सांगितलं की आपलं कुणीतरी एक जातं, माणूस जातो किंवा बाई जातो, हे आपल्या इतक्या दिवसाचा सहवास असतो त्यांना देव समजून देवाचं भजन करतं, काम संपलं आठवण आली की डोळ्यासमोर देवच, कारण सगळ्यांमध्ये आत्मा आहे. शरीर जळून जातं, आत्मरूपानं पती आपल्या जवळ आहे, आत्मरूपानं पत्नी जवळ आहे, आत्मरूपानं मित्र जवळ आहे. म्हणून आपण स्मृतीचिन्ह ठेवतो कोणाचंही. स्त्रिया म्हणतात की तिला लाडू आवडत होता पण माणूस लाडू खात नाही, बाईला जर बासुंदी आवडत असेल तर बाई गेल्यावर माणूस मधुबिनी खात, तिला आवडत होती. काय बोलली तुम्ही स्मृती, आणि देवाला कांदा आवडत की तो मात्र फक्त देवाला तो आवडत नाही आणि तो वाचून खातो. ही आपली स्मृती आहे कारण तिथे वासना आहे म्हणून आपण त्याग करतो. संत काय करतात, देवाकरता सगळं काही त्यागता. बाहू हा संसार देवापाई, हा संसारच देवाच्या पायी घालून द्यायचं काम करत होते. तर त्यांना माहिती आहे ना याला त्यागायला झालंय. केव्हा तरी हे आपलं कलेवर जे आहे हे आपल्याला सोडायचं आहे. तुम्ही किती मोठे व्हा, किती काही करा, काही करा पण याला तुम्हाला सोडायचं आहे. म्हणून नामदेवांनी महिमा प्रकट केला आणि ज्ञानदेव आणि नामदेव यांचं एकरूप झालं. मग नामदेव महाराज ज्ञानदेवांना पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, सगळी संत मंडळी गेली. आपण दर्शन करणं आणि एखाद्या संताबरोबर दर्शन करणं हे फार. तर नामदेव महाराज जेव्हा रावळात गेले तेव्हा सगळेच जेवढे लोक होते ते नामदेवांचे चरणच धरायचे, कारण नामदेवांच्या कीर्तनाचा अनुभव त्यांना आलेला. कीर्तनी असे देव उभा, निवृत्तीनाथांनी पांडुरंगाला उभं दाखवलं मागे. म्हणून त्या दिवसापासून वारकरी संप्रदायाची परंपरा अशी सुरू झाली की देवाच्या समोरच कीर्तन करा आणि देव नसेल तर ज्ञानेश्वरी ठेवायची किंवा पांडुरंगाचा फोटो ठेवायचा, नाही काही तर तुळशी ठेवायची तिथे कीर्तन करायचं. पण आता हे मोठ्या मोठ्या टीव्हीवर कीर्तन होता ना, एक वाजता सगळेच पाहत नाही. हे ठेवलेली ज्ञानेश्वरी ओलांडून बॉक पूजे मारतो असं डोळ्यानं पाहतो आपण, शिकलेली अशी उडी मारत होतो. एक वाज म्हणजे पाय धुतले, त्याच्या गळ्यामध्ये हार होता, पाय पुसायला काही रुमाल नव्हता असा, त्याने तो गळ्यातला हार काढला आणि त्या ते यंदा टीव्हीवरती तर त्या हाराने पाय पुसले. हे असं होतं म्हणून तुळशी देवाला सांगितली आहे समोर. काल तुम्ही रात्री ऐकलं की तुळशीला प्रदक्षिणा, स्नान, गंगा स्नान आणि देवाचं नाव. म्हणून आपण तिथे ब्रह्मध्वजाजवळ ठेवले, सहज सहज माणसाला तुळशीची प्रदक्षिणा होते आणि ब्रह्मध्वजाची प्रदक्षिणा होते. तिथे आपल्या या ब्रह्मध्वजाला रविवारी जो प्रदक्षिणा मारतो ना तो मनात हेतू धरतो की माझं एक काम झालं पाहिजे. आता बाकीचे लोक जातात तुम्ही रविवारी तुळशीला प्रदक्षिणा मारतो नाही रविवारी मारायचं, आता तिथे तुळशी प्रधान नाही, आधी ब्रह्मध्वज आहे आणि ब्रह्मध्वजानंतर उपतुळशी आहे. आधी कोण आहे, ब्रह्मध्वज. तो ब्रह्मध्वज असल्यामुळे तिथे तुळशीला प्रदक्षिणा मारली तरी त्या वाराचा दोष तिथे नाही आहे.
आता हे कोणाला माहिती आहे तो इथला वैष्णव आहे म्हणजे इथला सेवक आहे त्याला ते माहिती आहे तो त्याच्यात लक्ष देणार नाही तर त्याच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता रविवारी रोज श्रीराम जयराम मंत्र म्हणताय आणि तिथे प्रदक्षिणा मारतात जेवढे तुम्हाला लोक दिसताय त्यांच्या कामना झाल्या तरी ते मारताय तिथे लग्न घेणं आजारपण करू याच्याकरता मारतात ते रविवारी प्रदक्षिणा मी रविवार मुद्दाम ठरलं की रविवारी लोक कमी असतात इकडे मंदिरात सुट्टी असते ना त्यामुळे येणारे कमी असतात ते प्रदक्षिणा मारणारे मारतात तर ते लोक बोलत नाही काय भारी झाले म्हणे नुसतं बोलता पण नाही आता त्यांना माहिती आहे आपलं काम करायचं हा काय इतकं बोलत आपल्याला ते बोलत नाही ते प्रदक्षिणा मारतच बसतात तेरा बरं छोटे आहे ते तेरा प्रदक्षिणा तेव्हा जोडलं काही लोक पूर्ण मारतात हे काम झाल्यापासून ते मारत नाही तेवढ्या ठिकाणी मारत म्हणजे देवाला प्रदक्षिणा ज्या आहे तुकाराम महाराजापासून चालल्या आहे तुळशीच्या प्रदक्षिणा ब्रह्मध्वजाच्या प्रदक्षिणा ब्रह्मध्वजाच्या प्रदक्षिणेनं जीव शुद्ध होतो कारण ते ब्रह्म आहे आणि म्हणून पितळीचं लावलं ते आपण कारण हे सारखे वाऱ्याने फाटून जात फाटक्या ध्वजाला प्रदक्षिणा करता येत नाही ध्वजचिन्ह हे नेहमी सुंदर दिसायला पाहिजे फाटकं नाही म्हणून वर्षातून चार पाच वेळा ध्वज बदलवा काही लोक म्हणजे आम्ही गुढीपाडव्याला बदलतो म्हणतो या गुढीपाडव्यापासून त्या गुढीपाडव्या टोकरच दिसतो ध्वज दिसतच नाही कारण तो फाटणार वारा आला की पाऊस आला की तर गुढीपाडव्याला बदलवायचा त्याच्यानंतर आषाढी एकादशीला बदलवायचा नाही आषाढीला जमलं तर गुरुपौर्णिमेला जमवायचा मग कृष्ण जन्माला बदलवायचा मग दिवाळीच्या पाडव्याला बदलवायचा त्याच्यानंतर परत दत्त जयंतीला बदलवायचा आणि परत पाडव्याला बदलवायचा हे ध्वजाचे दिवस आहे ब्रह्मध्वजम तुम्ही तिरुपतीच्या मंदिरात गेले तर आधी ब्रह्मध्वजच असेल म्हणून तिथे सोन्याचा चांदीचा करून ठेवतात ब्रह्म हे सकल जगाच्या कल्याणात आणि ज्याला ब्रह्म कळतं तो भगवंताला तात्काळ ओळखतो ज्याने ब्रह्माचा अनुभव घेतला त्याला देव सदैव डोळ्यासमोर दिसतो म्हणून नामदेव महाराजांना भूत प्रेत पिशाच यांना मुक्त करता आलं कारण काय त्यांना ब्रह्म कळालेले होतो सर्वजण खरंजण ब्रह्मास आणि अशा प्रकारे नामदेव महाराजांनी पंढरपुरामध्ये हे काम करत असताना आपल्या व्रताची निष्ठा भक्ती असं करत असताना आषाढ वद्य मध्ये आपला देह ठेवला यांनी पंजाबमध्ये जाऊन देवाला प्रगट केलं गरिबांमध्ये जाऊन भक्तीचा केला आणि प्रचार करून पंजाबी लोकांचे पावन गुरु झाले पंजाबकडून यात्रा करून आल्यावर ज्ञानदेव त्यानंतर सोपानदेव मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथांना समाधीला बसवलं नामदेवाने ज्ञानदेवांच्या समाधीची जागा आपल्या मुलांकडून जाणून घेतली सोपानदेवाची जागा मुलांकडून जाणून घेतली नामदेव महाराजांनी आपल्या हैदराबादला आले मुक्ताबाई त्यांच्या समोर चमकले आणि मग निवृत्तीनाथ आणि नामदेव महाराज सप्तशृंगीगडावर गेले निवृत्तीनाथांनी आपली झोळी आईसाहेबांजवळ ठेवली आता या सगळ्या विद्या मला काही कामाच्या नाही कलियुगात लोक उपयोग करतील म्हणून नाग संप्रदायाच्या लोकांच्या विद्या लवकर फलद्रूप होत नाही कारण मच्छिंद्रनाथ ठेवून गेले त्या विद्या देवीपासून जो सदैव गडावर जाईल सत्याने वागेल तर त्या नाग संप्रदायाच्या विद्या त्याला कायम अवगत राहतील जर तो अविचाराने वागला तर त्याला त्याची शिक्षा मिळेल म्हणून बरेच नाग संप्रदायाचे लोक काही सिद्ध्या चमत्कार करतात आणि नंतर मात्र भ्रमिष्ट होतो आपल्याला अनुभव आहे अनेक लोकांचा म्हणून नामदेव महाराज परत पंढरपुरात आले आणि 82 वर्षाचे झाले आणि आता पाहिलं की आपण आता हे लोक सोडला पाहिजे म्हणून चंद्रभागेचं स्नान केलं चंद्रभागेला प्रार्थना केली मुलाबाळांना सांगितलं आता तुम्ही देवाचं भजन करा तुमच्या वंशामध्ये सदैव हरिभक्ती तेवत राहील आणि नामदेव महाराजांनी विणा घेतला आणि नामदेव पहिली जी आज आहे तिथे आले देवाला आळवलं तिथून
आणि पायरी मध्ये नामदेव महाराज गेले असं जो कोणी नामदेवांचं चरित्र ऐकतो त्याचं प्रेम नामावर बसतं आणि एकदा नामावर प्रेम बसलं की मनुष्य देव होतो. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुका गोपाल कृष्ण भगवान जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण.